पूर्वी जो आमदार झाला असं कोणतं कर्तृत्व होतं? केवळ लोकांना आवडलं नाही की शरद पवार साहेबांच्या विरोधात जाणं आवडलं नाही, 55,000 विजय झाले. आता त्याच्यापेक्षा जास्त मताने ते पडतील. आघाडीचे अधिकृत उमेदवार एक युवक, कसं व्यक्तिमत्व, युवक नेतृत्व, अमित भांगरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आजचा अखेरचा दिवस आहे. आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, त्याचप्रमाणे आंबेडकरी जनता जी आहे ती सर्व विचाराची जनता, आणि आम्ही सगळेजण एकत्र पद्धतीनं या व्यासपीठावर आलेलो आहोत. आज या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित भांगरे यांना प्रचंड मताधिक्यानं आपण सर्वांनी विजयी करा. अत्यंत भूमिका अत्यंत स्पष्ट आहे माझी. जी महायुती आहे ही महायुती अत्यंत भ्रष्ट अशा पायावर तिची निर्मिती झालेली आहे, गठन झालेलं आहे. खोक्यांची चर्चा झाली हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. माननीय पंतप्रधान महोदयांनी सांगितलं 70,000 कोटीचा घोटाळा राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यानं केला, पुढारी तिकडं गेला आणि घोटाळा संपला. सगळे पाय त्यांचे भ्रष्ट आहे आणि मंत्रालयसुद्धा भ्रष्टाचाराचं केंद्र म्हणून 2.5 वर्ष काम करत असताना आपण पाहिलेलं आहे. राज्याची एकंदर कायदा सुव्यवस्थेची सुद्धा परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. महिलांवरचे अत्याचार वाढले, आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करायला लागले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामध्ये भ्रष्टाचार झाला मी सगळ्यांनी पाहिलं. हे सगळे जे विषय आहेत हे अत्यंत कठीण आहे. अंमली पदार्थांचा वावर मोठ्या शहरामध्ये, कॉलेजेसमध्ये सुद्धा या कालखंडामध्ये गेलेला आपल्या सगळ्यांना दिसतो. हे अनेक प्रश्न आहेत की या महायुतीचं फेल्युअर, अपयश त्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे आपल्याला दिसतं आहे. या व्यतिरिक्त सुद्धा महागाई प्रचंड वाढली. एका बाजूला 1500 रुपये बहिणीला देण्याचा घोषणा केली, बहिणींवरचे अत्याचार वाढले, बहिणींवरचं बोलण्याची भाषा त्यांची विकृत झाली, विद्रूप झाली. त्याचबरोबर 1500 रुपये एका बाजूला देण्याची घोषणा करीत असताना, त्याचा डांगोरा पेटत असताना प्रचंड महागाई वाढवण्याचं कामसुद्धा हे महायुतीच्या कालखंडामध्ये आपल्याला झालेलं दिसतं आहे. आणि दुसऱ्या बाजूनं आपल्या खिशातले पैसे काढून घेतले, चलन काढून घेतलं, हे आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. यांना बहीण लाडकी नाही, यांना सत्ता लाडकी म्हणून हा चाललेला उद्योग आपल्याला दिसतो आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याची अवस्था कठीण झाली. शेतकऱ्याची परिस्थिती काय? सोयाबीनचा शेतकरी आज 3,500 रुपये बाजार आहे. तुमचा जून जुलैमध्ये ज्यावेळेस पीक बाजारात आलं होतं, सोयाबीन येण्याच्या अगोदर 7-8 हजारावर तुमचा बाजार जातो. सोयाबीन आल्यानंतर 3,500 जातं. खाद्यतेलाचे बाजार वाढून जातात. यामध्ये एक सुसंगती आम्हाला अशी दिसते की मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात केलं गेलं आणि ते आयात झाल्यानंतर त्याचे बाजार वाढवले गेले आणि नफेखोरी केली गेली. बुटभर धनदांडग्यांची संपत्ती आणखी वाढवण्याचं काम झालं. त्याच्यातून या महायुतीचा आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं मोठा निधी उभा केला असावा आणि त्याच्यातून हे सगळे राजकारण केलं जातं आहे. शेवटी गरिबाच्या खिशातून, नागरिकांच्या खिशातून पैसा काढून हे राजकारण करत असताना दिसत आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. तिथे युवकाला काम नाही अशी परिस्थिती आहे. खोट्या बाबतीत आश्वासनं दिले गेले, भरतीच्या प्रक्रिया पूर्ण झाली नाही. जिथं झाली त्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. तलाठी भरती हे अत्यंत चांगलं उदाहरण त्या भ्रष्टाचाराचं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. या सगळ्या याच्यातून हा महागाईनं होरपळलेला असलेला नागरिक, शेतकऱ्याची परिस्थिती कठीण झाली, बेरोजगारी वाढली, यावर काहीच बोलता येत नाही महायुतीच्या पुढाऱ्यांना किंवा भाजपच्या पुढाऱ्यांना. म्हणून त्यांनी बटेंगे तो कटेंगे काय सुरू केलं, एक काहीतर सच काय म्हणजे ते सेफ आहे. हे एवढंच कारण आहे की मूलभूत प्रश्न जे नागरिकांचे आहेत त्या प्रश्नांना त्यांच्याजवळ उत्तर नाही. एकमेव उपाय शिल्लक राहिला आहे की जाती जातीमध्ये भेद करा, त्यांच्यामध्ये भांडणं लावा, धर्माधर्मामध्ये भेद करा, त्यांच्यामध्ये भांडणं लावा आणि माणसांचे मन कलुषित करा, मनामध्ये विष पेरा आणि त्याच्या आधारावर मतं काढा. हा कार्यक्रम,
हा महायुतीचा भारतीय जनता पक्षाचा हा कार्यक्रम आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टीला त्यांच्या फसायचं नाही, ना 1500 रुपयाला फसायचं आहे, ना त्यांच्या ज्या घोषणा आहे त्यांना फसायचं आहे. आता महाविकास आघाडीबरोबर सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून ही महायुतीची सत्ता त्यांना पदच्युत केलं पाहिजे, त्यांना निष्कासित केलं पाहिजे, त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेपासून दूर करण्याची जबाबदारी ही आपली आहे हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगतोय. इथे आदरणीय सोनियाजी आहेत, राहुलजी आहे, प्रियंकाजी आहेत, खरगे साहेबांचे अध्यक्ष आहेत, त्यांचं नेतृत्व आमचं आहे. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, त्यांचं नेतृत्व आमचं आहे. आम्हाला उद्धवजी आहेत की त्यांचं नेतृत्व आम्ही एकत्र पद्धतीनं आम्ही महाविकास आघाडी निर्माण केलेली आहे. आपलं मतदान हे या विभूतींना जाणार आहे, हे मतदान आपलं सगळ्यांना महाविकास आघाडीच्या या नेतृत्वाला जाणार आहे, बरोबर आणखी चांगल्या कामाला जाणार आहे. याबरोबर आपण 3000 रुपये भगिनींना देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीनं घेतलेला आहे. काही मंडळी म्हणाल कुठून देणार आहे, दोन गोष्टी एक स्पष्टपणे मी सांगतो. कर्नाटका, तेलंगणा किंवा हिमाचल प्रदेशमध्ये या योजना आम्ही यशस्वीपणे राबवतो आहोत. आमचा जो GST गोळा होतो तो 8000 कोटी रुपयाचा 8 लाख कोटी रुपयाचा GST एकटा महाराष्ट्र हा देशाला देत असतो. परतावा किती मिळतो, 1,30,000 फक्त, म्हणजे 15% कमी. आम्ही फक्त हा आग्रहानं डबल करून घेतला, त्याच्यापेक्षा जास्त घेतला पाहिजे. आपण त्याच्यातला डबल नाही, आपल्याला कमीत कमी 40% मिळाला पाहिजे, 50% मिळाला पाहिजे हा आग्रह आपला राहील. परंतु फक्त थोडे 1.5 लाखाचा 1:30 डबल केला तरी सगळ्या योजना आमच्या बसून जातात, काहीच अडचण येत नाही. आम्ही आग्रही राहू, आमच्या GST परतावा वाढून घेऊ, त्याचबरोबर आमचं खर्चाचं नियोजन व्यवस्थित करू. ती काळजी करण्याचं विरोधकांना काही कारण नाही. त्यांनी अर्थ खात्याचं वाटोळं करून टाकलं, त्यांनी आता पुढचं काही बोलू नये हे स्पष्टपणे या निमित्तानं मी सांगतो. शेतकऱ्याचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करणं, 50,000 रुपये त्यांना अनुदान म्हणून पुन्हा जे नियमित फेड करतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणं, 25 लाखाची 5 लाखाची जी आता पूर्वी राजीव गांधी जीवनदायी योजना होती ती महात्मा फुले जीवनदायी झाली, ती आता 5 लाखापर्यंत आहे, ती 25 लाखापर्यंत नेणं आणि आरोग्याची एक शाश्वती देण्याचं कामसुद्धा महाविकास आघाडी ही करणार आहे. बेरोजगारा 4000 रुपये भत्ता देण्याच्या बाबतीतला निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आरक्षणाचे प्रश्न मिटवण्याकरता 50% वर आरक्षण नेणं आणि हा प्रश्न कायमचा मिटवण्याकरता जात निहाय सर्वेक्षण हे सुद्धा जात करण्याच्या बाबतीतले निर्णय आम्ही घेतो आहोत. ही शाश्वती आहे. भारतीय जनता पक्षानं 15 लाखाचा परत करू आम्ही देऊ म्हटले तो त्यांचा निवडणुकीचा फंडा होता. 2 कोटी रुपये वर्षाला, 2 कोटी रोजगार वर्षाला देऊ हा त्यांचा निवडणुकीचा फंडा होता. शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू हा निवडणुकीचा फंडा होता. हा आमचा निवडणुकीचा फंडा नाही, तर लोकांना देण्याकरता मदतीकरता भक्कमपणे आमची महाविकास आघाडी पाठीशी उभी राहील ही ग्वाही देण्यासाठीसुद्धा मी इथे आज आपल्यापुढं आलेलो आहे. मी आपल्याला एक सांगेल की अमित भांगरे एक तरुण कार्यकर्ता आहे, धडाडीचा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत तुम्ही जे मतदान केलेलं अकोला तालुक्याचं जाहीरपणे राज्य पातळीला सुद्धा अभिनंदन मी करतो की ते पुरोगामी विचाराचे लोक आहेत. ते भारतीय जनता पक्षाला मतदान कधी करत नाही किंवा भारतीय जनता पक्षाला मदत होईल असं सुद्धा मतदान कधीही करत नाही. एकमेव सुंदर उदाहरण आहे, हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. एक पुरोगामी विचाराची वाटचाल आहे. शरद पवार साहेबांवर फार जीव आहे लोकांचा मला माहिती आहे. असं कोणतं पूर्वी जो आमदार झाला असं कोणतं कर्तृत्व होतं, केवळ लोकांना आवडलं नाही की शरद पवार साहेबांच्या विरोधात जाणं आवडलं नाही, 55,000 विजय झाले. आता त्याच्यापेक्षा जास्त मताने ते पडतील याची खात्री मला या निमित्तानं देतो. अपक्ष उभे राहिले त्यांच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो, दिशाभूल करण्याचं काही कारण नाही, दिशाभूल करू नका. तुम्हाला आता भारतीय जनता पक्षाला मतदान लोक करत नाही म्हणल्यानंतर तुम्ही तसे उभे राहिले असाल, तुमचा तो निर्णय आहे. त्या निर्णयाच्या पाठीशी जनता बिलकुल जाणार नाही. जनतेला आता पाहिजे महाविकास आघाडी. स्पष्टपणे मी सांगतो, महाविकास आघाडी पाहिजे या महाराष्ट्रातल्या जनतेकरता पाहिजे आहे, नागरिकांकरता पाहिजे आहे, या जिल्ह्या या पूर्णपणे विकासाकरता महाराष्ट्र पाहिजे आहे. मला खात्री आहे की आपण
कोणताही संभ्रम न ठेवता आपण सर्वांनी महाविकास आघाडीला अमित भांगरे यांना मतदान आपण करावं, तुतारीला मतदान करावं, ही विनंती आजच्या या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करतो आहे. मला खात्री आहे हा अकोला तालुका आहे हा निश्चितपणे चांगलं मतदान करतील. पठारातून 10,000 ज्यादा मताधिक्य देण्याचा आमचा निर्णय आहे. सगळे कार्यकर्ते काम करतायत आणि ते मतदान करतील आणि आपल्याला सपोर्ट करतील. पण बाकी जे वर आकडा चांगला करायचा त्याच्याकरता तुम्ही सगळ्यांनी काम करावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना मी या निमित्तानं करतो. माझे 2 शब्द संपवतो. म्हटलं ना कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी म्हणलो, भारतीय कम्युनिस्ट आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट आहेत सगळं. आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर सुद्धा मुद्दाम पाठिंबा देण्याकरता उपस्थित आहे. त्यांचं स्वागत या निमित्तानं. साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी. डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी. काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे. पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे. कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे. आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.